नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कवर करत आहोत जे के टुडेचे फ्री व्हिडिओ सिरीज आणि हा जानेवारी 2023 मधील सेट क्रमांक 17 आहे. तर या व्हिडिओसोबतच तुमचे जानेवारी 2023 मधील जवळपास 170 प्रश्न जे असतील ते तुमचे पूर्ण होऊन जातील. याच्या आधीचे जर झालेल्या सगळे सेटचे व्हिडिओ बघितले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या लिंक मिळून जातील, किंवा व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला सगळ्या लिंक ज्या असतील त्या मिळून जातील. त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही बघत चला. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, अजिबात विसरू नका. तर आता सुरुवात करूया. तर बघा प्रश्न काय आहे. नोटम नोटीस टू एअर मिशन प्रणालीतील त्रुटींमुळे कोणत्या देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब झाला? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, USA. तर नोटम म्हणजेच नोटीस टू एअर मिशन प्रणालीतील त्रुटींमुळे अमेरिका देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब जो होता हा झालेला होता. तर तांत्रिक बिघाडामुळे युनायटेड स्टेट्समधील आत किंवा बाहेर हजारो उड्डाणे उशिरा झाली किंवा रद्द झाली. US फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच FAA नोटम नोटीस टू एअर मिशन प्रणाली जे वैमानिक आणि इतर उड्डाण कर्मचाऱ्यांना धोके किंवा विमानतळ सुविधा सेवांमधील बदलांबद्दल सतर्क करते, ही अद्यतनित माहितीवर प्रक्रिया करत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये बिघाड झालेला होता ह्या नोटम प्रणालीमध्ये, त्याच्यामुळं अमेरिका देशाच्या हवाई वाहतुकीला विलंब जो होता तो झालेला होता. त्याच्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूया. बातम्यांमध्ये दिसणारी अननस एक्सप्रेस किंवा पायनॅपल एक्सप्रेस ही घटना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हवामानशास्त्र या क्षेत्राशी ही बातम्यांमध्ये दिसणारी अननस एक्सप्रेस किंवा पायनॅपल एक्सप्रेस जी आहे ही संबंधित आहे. तर कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांना वातावरणीय नद्यांच्या मालिकेचा फटका बसलेला आहे. जे वातावरणातील लांब अरुंद प्रदेश आहेत जे बहुतेक पाण्याची वाफ उष्ण कटिबंधाबाहेर वाहून नेतात. वातावरणातील या नद्यांना अननस एक्सप्रेस म्हणजे पायनॅपल एक्सप्रेस असं म्हटलं जातं. जेव्हा शेपटीचे टोक जेथे ओलावा वातावरणात खेचला जातो अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे पसरलेल्या हवाईजवळ सुरू होतो. ही एक सामान्य वातावरणीय घटना आहे जी आर्द्रतेसाठी कन्व्हिनियर बेल्ट सारखी दिसते. त्याच्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर पायनॅपल एक्सप्रेस ही जी घटना आहे ही हवामानशास्त्र क्षेत्राशी निगडीत आहे. ओके, आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे की कॅलिफोर्निया आणि पश्चिम किनाऱ्याच्या इतर भागांना वातावरणातील नद्यांच्या मालिकेचा जो आहे तो फटका बसलेला होता. आणि कारण कसा फटका बसला होता, कारण वातावरणातील लांब किंवा अरुंद प्रदेश जे निर्माण होतात, ठीक आहे, ज्याला आपण पायनॅपल एक्सप्रेस असं म्हणतो, जे बहुतेक पाण्याचे वाफ जे असतात ते उष्ण कटिबंधाबाहेर वाहून नेण्याचं काम करतात. जेथे शेपटीचं टोक असतं तेथे ओलावा वातावरणात जो असतो तो खेचला जातो आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे पसरलेल्या हवाईजवळ हवाईपासून ही जी पायनॅपल एक्सप्रेस जी होती ती सुरू होते. मात्र हे एक सामान्य वातावरणीय घटना आहे जी आर्द्रतेसाठी कन्व्हिनर बेल्ट सारखी दिसते. सो पायनॅपल एक्सप्रेस ज्यावेळी तुमच्या समोर येईल त्यावेळी हवामानशास्त्र हा पॉईंट तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणते राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना केली? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने केंद्राला स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची जी आहे ही शिफारस केलेली आहे. तर दिल्ली सरकारने सुचवलेलं आहे की जम्मू आणि काश्मीर किंवा लडाख सारख्या ठिकाणाहून राष्ट्रीय राजधानी स्थलांतरित झालेल्या हिंदूंना केंद्र जे आहे हे स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देऊ शकतं जेथे ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत. धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समुदायांना केंद्र किंवा संबंधित राज्याने ओळखले जावे आणि त्यांना सूचित केले जावे की नाही यावर केंद्राने 24 राज्यांमधून गोळा केलेल्या मतांच्या संकलनाचा हा एक भाग आहे. या संदर्भात केंद्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र जे आहे हे सादर केलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा देण्याची सूचना असा प्रश्न तुमच्यासमोर येईल त्याच्याशी संबंधित जे केंद्रशासित प्रदेश आहे तो आहे दिल्ली, ठीक आहे. तर हे तुम्ही निश्चित तुम्ही हा प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, El Salvador. El Salvador हा जो देश आहे हा बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश जो आहे तो बनलेला आहे. तर 2 वर्षापूर्वी बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा El Salvador हा जगातील पहिला देश ठरला. राज्य आणि खाजगी संस्थांद्वारे इतर डिजिटल मालमत्ता जारी करण्याचे नियमन करण्यासाठी अलीकडेच कायद्याला मान्यता जी आहे ही देण्यात आलेली आहे. आणि नवीन वित्त पुरवठा संधी निर्माण करताना राष्ट्रीय आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे हे या विधेयकाचं उद्देश आहे. तर निश्चितपणे हे तुम्ही प्रश्न लक्षामध्ये ठेवून घ्या. तर बिटकॉइनला कायदेशीर निविदा म्हणून मान्यता देणारा पहिला देश कुठला आहे? तर तो बनलेला आहे El Salvador. पुढचा प्रश्न बघूया. हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोओवॅक्सची निर्मिती कोणत्या कंपनीने केली होती? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया.
तर हेट्रोलोगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या या कोवॅक्सिन निर्मिती जी आहे या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेली आहे. तर सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन च्या तज्ज्ञ पॅनेलने कोवॅक्सला हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून डोस म्हणून प्रौढांसाठी बाजार अधिकृतता देण्याची शिफारस केलेली आहे, ज्यांना कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे दोन डोस देण्यात आलेले होते. तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोवावॅक्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे कोविड लस तयार करते. सीडीएसईओच्या विषय तज्ज्ञ समितीने बाजार प्राधिकरणासाठी याची शिफारस जी आहे ही केलेली आहे. तर निश्चितपणे हे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर हेट्रोलॉगस बूस्टर म्हणून शिफारस केलेल्या कोवॅक्सची निर्मिती जी आहे ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलेली आहे आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी आहे ही नोवावॅक्सकडून तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे कोविड लस जी आहे ती तयार करते. मात्र ही जी कोवॅक्सची जी लस आहे ही कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन डोस घेण्यात आलेल्या व्यक्तींनाच किंवा प्रौढांनाच जी आहे ती देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय अन्न सुरक्षा मान आणि मानक प्राधिकरण FSSAI चे प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत? ठीक आहे, बघा काय प्रश्न आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रथमच कोणत्या उत्पादनासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत? तर याचं करेक्ट उत्तर आहे परिक्रमांक 2 बासमती तांदूळ. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बासमती तांदळासाठी ओळख मानके निर्दिष्ट केलेली आहेत, ज्यात तपकिरी बासमती, दळलेली बासमती, पारबोल्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड पारबोल्ड बासमती यांचा समावेश आहे. बासमती तांदळाच्या व्यापारात वाजवी पद्धती प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे अशा स्वरूपाची मानके आहेत. ही नवीन मानके 1 ऑगस्ट पासून जे ती लागू करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने प्रथमच या बासमती तांदूळ उत्पादनासाठी ओळख मानके जी आहे ती निर्दिष्ट केलेली आहे. त्यांनी कोणाकोणासाठी? तपकिरी बासमती, दळलेली बासमती, पारबोल्ड ब्राऊन बासमती आणि मिल्ड पारबोल्ड बासमती. ठीक आहे, तरी मानकं कशासाठी आहेत? तर बासमती तांदळाच्या व्यापारामध्ये वाजवी पद्धती प्रस्थापित करणे आणि देशांतर्गत आणि जागतिक स्तरावर ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे यासाठी मानकं जी आहे ते बासमती तांदळासाठी निर्दिष्ट जी आहे ती केलेली आहेत आणि 1 ऑगस्टपासून ती लागू करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढचा प्रश्न बघूया. कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम्स कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क. तर या संस्थेशी हे कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम जे आहे हे संबंधित आहे. तर केंद्राने सीमा शुल्क आयडेंटिफिकेशन इम्पोर्टेड गुड्सच्या मूल्य घोषणेमध्ये सहाय्य नियम 2023 अधिसूचित केलेले आहेत. ठीक आहे, तर केंद्राने सीमा शुल्क नियम 2023 जे आहेत हे अधिसूचित केलेले आहेत. हे नियम निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क म्हणजे CBIC ओळखल्या गेलेल्या वस्तूंची यादी तयार करेल, ज्याची खऱ्या किमतीसाठी कठोर तपासणी जी आहे ही केली जाणार आहे. त्याच्यामुळे ही कस्टम्स ऑटोमेटेड सिस्टीम जी आहे ही सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क याच्याशी संबंधित आहे हे तुम्हाला लक्षात ठेवण्याचं गरजेचं आहे. बरे, कशासाठी बनवलेलं आहे? हे नियम जे आहेत हे निर्दिष्ट आयात केलेल्या वस्तूंच्या अवमूल्यनाला संबोधित करण्याच्या उद्देशाने जे आहेत ते बनवलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या कोणत्या श्रेणीने सर्वाधिक संकलन केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कॉर्पोरेट कर. तर जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या या कॉर्पोरेट कर श्रेणीनं सर्वाधिक कर संकलन जे आहे ते केलेलं आहे. तर वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 10 जानेवारी पर्यंत भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 12.31 लाख कोटी होते, जे 2022-23 लक्ष्याच्या जवळपास 87% इतकं होतं. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी 2023 या कालावधीत सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन हे 14.71 लाख कोटी रुपये होते, त्यापैकी 7.2 लाख कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि 7 लाख कोटी रुपये वैयक्तिक आयकराचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जानेवारी 2023 पर्यंत प्रत्यक्ष कराच्या या कॉर्पोरेट कर श्रेणीनं सर्वाधिक कर संकलन जे आहे हे केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. ऑस्ट्रेलियाने अलीकडे कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पापुआ न्यूगिनी. तर ऑस्ट्रेलियाने ह्या पापुआ न्यूगिनी देशासोबत नवीन सुरक्षा करार जो आहे हा केलेला आहे. तर ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यूगिनी यांनी हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी 4 महिन्यात नवीन सुरक्षा करार करण्याचे वचन दिलेलं आहे. म्हणजे हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी 4 महिन्यामध्ये नवीन सुरक्षा करार करण्याचं वचन जे आहे हे ऑस्ट्रेलिया आणि पापुआ न्यूगिनीमध्ये झालेलं आहे. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्राध्यक्ष अँथनी अल्बानीज
पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरलेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव काय? अँथनी अल्बानीज. हे पापुआ न्यू गिनी संसदेला संबोधित करणारे पहिले परदेशी नेते ठरले आणि पॅसिफिक प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्याच्या उद्देशाने चीनच्या सुरू असलेल्या प्रयत्नादरम्यान हा जो करार आहे हा झालेला आहे. त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाने अलीकडेच कोणत्या देशासोबत नवीन सुरक्षा करार केलेला आहे? तर पापुआ न्यू गिनी आहे. कशा संदर्भात आहे? तर हवामान बदलाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी हा सुरक्षा करार जो आहे हा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना सुरू केली? ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मेघालय. या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी म्हणजे स्टेम्स कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा शुभारंभ केला. कोणी? मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी शाश्वत वाहतूक आणि कार्यक्षम मोबिलिटी सोसायटी कार्यक्रमाचा भाग असलेल्या सामायिक स्कूल बस प्रणालीचा प्रारंभ केला. कृषी प्रतिसाद वाहने खरेदीच्या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी त्यांनी प्राईम ऍग्रिकल्चर रिस्पॉन्स व्हेकल्स देखील लॉन्च केले होते आणि पर्यटन उद्योजकांना प्रीमियम टुरिस्ट वाहने खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची एक योजना देखील जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. तर निश्चितपणे हा प्रश्न लक्षात ठेवा. तर मेघालय या राज्याने सामायिक स्कूल बस प्रणाली आणि कृषी प्रतिसाद वाहन योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे एकूण 10 प्रश्न आहेत. आय होप सर्वांना प्रश्न जे असतील ते समजलेले असतील. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं जे आहे हे सबस्क्राईब करून घ्या आणि झालेले सगळे प्रश्न तुम्ही बघत चला, म्हणजे तुमचे करंट अफेअरची प्रिपरेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे तुमची होऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.